नमस्कार मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क परीक्षा यांचा जो आहे मित्रांनो सिलेबस आयोगाने आज प्रसिद्ध केला 15 नोव्हेंबर 2022 ला. जाणून घेऊया याच्यामध्ये आधी दिलेल्या परीक्षेचे टप्पे. तर परीक्षेचे किती टप्पे असतात आपल्याला ठाऊकच आहे. स्वतंत्र जी आहे पूर्वपरीक्षा 100 गुणाची, स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 गुणाची, पेकूर पेपर 2 असतात. शारीरिक चाचणी मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी असते. शारीरिक चाचणी 100 गुणाची असते आणि मुलाखत 40 गुणाची असते. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक घटक पदाच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा ही 300 गुणाची असणार. आता जाणून घेऊया सिलेबस. सिलेबस काय आहे? महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क ची प्रिलिमिनरी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा हा सिलेबस असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी चा कंबाईंड सिलेबस. बघा, सामान्य क्षमता चाचणी याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे, 100 गुण असणार आहे. पदवी दर्जा महाराष्ट्र मराठी इंग्रजी 1 तासाचा वेळ मिळणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचा असणार आहे. नकारात्मक गुण बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तरेकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा केले जाईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा तुम्ही जर जास्त उत्तरं दिली तेव्हा सुद्धा तुमचा जी आहे नकारात्मक गुण होईल. वरीलपैकी कार्यपद्धतीचा अवलंबन करताना अंतिम गुणाची बेरीज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच राहील. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तर असेल तर अशाची नकारात्मक गुणापद्धत लागू असणार नाही. अभ्यासक्रम जाणून घेऊया. गट ब आणि गट क चा अभ्यासक्रम मिटला मित्रांनो, आणि हा जो आहे नॉन गॅझेटेड ज्या पोस्ट आहे त्याचा अभ्यासक्रम आहे. लक्षात ठेवा, नॉन गॅझेटेड सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप सी चा हा सिलेबस आहे. मित्रांनो बघा, याच्यामध्ये बघा सामान्य क्षमता चाचणी याच्यामध्ये इतिहास असणार आहे, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोल महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे, पृथ्वी जग जगाचा सुद्धा असणार आहे, अक्षांच्या रेखांच्या महाराष्ट्रात जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके इत्यादी टाकून देतात. म्हणजे काही पण याच्यामध्ये भूगोल तुम्हाला सर्वच वाचावं लागतं. अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती इत्यादी टाकलेलाच आहे. म्हणजे अर्थव्यवस्था तुम्हाला पूर्ण वाचनाला, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसेवा, लेखापरीक्षण इत्यादी. आपल्याला ठाऊक आहे एमपीएससीचा पेपर हार्ड असतो, त्याच्यामुळे सविस्तर वाचावं लागतं पुस्तक. चालू घडामोडी तसेच जागतिक आणि महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. राज्यशास्त्र फक्त सब्जेक्टचं नाव टाकलेलं आहे, क्वालिटी टॉपिक दिलेलं नाही आहे, पूर्णच राज्यशास्त्र आलं त्याच्यामध्ये. भौतिकशास्त्र, रसायन, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंगवरती प्रश्न येतील. 15 नोव्हेंबर 2022 आजची डेट बघून घ्या मित्रांनो. हा जो आहे नॉन गॅझेटेड ज्या की पोस्ट असणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या, आता एमपीएससी मार्फत जी आहे सरकार पूर्ण भरती करणार आहे. बाकीच्या ज्या पदभरती आहे आणि एमपीएससीमध्ये जे आहे नॉन गॅझेटेड जे सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी आहे त्याची जी परीक्षा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, त्याच्यासाठी बघा, स्वतंत्र पूर्वपरीक्षा 100 गुणाची, स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 गुणाची, शारीरिक चाचणी मुलाखत पोलीस उपनिरीक्षकसाठी 100 गुण आणि मुलाखत 40 गुण, आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक घटक पदाच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू राहील. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक घटक क ची आणि याची मुख्य परीक्षा ही स्वतंत्र होईल 300 गुणाची. आता याच्यानंतर याचा जे आहे मुख्य परीक्षेचा सुद्धा परीक्षेचा यांनी सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये फक्त ग्रुप सी चा दिलेला आहे. महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिस मेन एक्झाम ग्रुप सी, ऑल पोस्ट एक्सक्लुडिंग फक्त असिस्टंट मोटर व्हेकल हे सोडून बाकीचे सर्व पद. प्रश्नपत्रिका संख्या 2 असणार आहे, पेपर क्रमांक 1 200 गुण असणार आहे, पेपर क्रमांक 2 200 गुण असणार आहे आणि 1400 गुणाची ही आहे ग्रुप सी ची. सांकेतिक क्रमांक 1064 मराठी, प्रश्न संख्या 50 गुण, 100 12वी दर्जा मराठी, 1 तासाचा वेळ मिळणार आहे. इंग्रजी 50 प्रश्न संख्या 100, पदवी इंग्रजी मध्ये असणार आहे, 1 तासाचा वेळ मिळणार आहे. एमसीक्यू टाईप मध्ये असणार आहे, 50 प्रश्न असणार आहे, 100 गुण, म्हणजे दोन्ही भरून जर पाहिलं तर 1 तासामध्ये 100 प्रश्न असणार आहे आणि 200 गुण असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला हे जे आहे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे पहिल्या पेपरचे. आणि दुसरा पेपर 10/65 सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी, याच्यावरती 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे, पदवीवरती असणार आहे, मराठी इंग्रजी 1 तासाचा वेळ मिळणार आहे. याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. अभ्यासक्रम दिलेला आहे बघा, याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो मराठी, मराठी उतारावरील प्रश्न असणार आहे, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग, तसंच इंग्लिशचे त्याच पद्धतीनं व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रॅमर, आयडम, फ्रेजेस, मिनिंग्स, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज
आणि दुसरा जो पेपर असणार त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी चालू घडामोडी सुद्धा टाकलेल्या त्यांनी त्याच्यामध्ये आणि अंकगणित सांख्यिकी माहिती अधिकार सुद्धा राहणार आहे. अजून समोर बघू, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था आणि सक्रमशील अर्थव्यवस्था. तर हे बघा, हा सुद्धा जो वेळापत्रक जो टाइम टेबल आहे तो 15 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजच्या रोजी प्रसिद्ध केलेला आहे आयोगाने. तर दोन्ही महत्वाचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बघा, आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब परीक्षा अराजपत्रित नॉन गॅझेटेड ह्याची ग्रुप बी ची एक्झाम याची परीक्षा योजना आलेली आहे. याच्यामध्ये दोन प्रश्न पेपर असणार आहे. पहिला पेपर 200 गुण, दुसरा पेपर 200 गुण, एकूण 400 गुण. याच्यामध्ये शारीरिक चाचणी मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी होणार आहे. शारीरिक चाचणी 100 गुणाची होणार आहे पीएसआयची आणि मुलाखत होणार आहे 40 गुणाची पीएसआयची, पोलीस उपनिरीक्षक पीएसआय. सांकेतिक क्रमांक 1062, मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 50 प्रश्न. त्याच पद्धतीने आधी जो आपण पाहिला 100 100 गुणाचा आणि 1 तास वेळ असणार आहे. आणि त्याच्यानंतर 1063 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण पदवीवरती असणार आहे. तर पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न परंतु 200 गुण, याला प्रत्येकाला 2 मार्क्स असणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये आणि पहिल्या पेपरमध्ये 1 मार्क. पहिल्या पेपरमध्ये सुद्धा 50 प्रश्न 100 गुण म्हणजे 2 मार्क 2 मार्क आणि इथे सुद्धा 2 मार्क्स. प्रत्येक चुकीच्या याला 25% म्हणजे जे आहे 1/4 गुण मजा केले जाणार आहे. अभ्यासक्रम बघा, त्याच पद्धतीने मराठी इंग्रजी ॲज इट इज दिलेला आहे. सामान्य बुद्धिमापन व आकलन दिलेलं आहे. चालू घडामोडी, अंकगणित, माहितीचा अधिकार 2005 अपडेटेड व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. दंड संहिता दिलेली आहे. न्यायमंडळ विधिमंडळ, भारतीय संघ राज्य व्यवस्था राज्यघटना दिलेली आहे. कार्यकारी मंडळ, त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे. सविस्तर जे आहे हे तुम्हाला याच्यातून कळतं की काय काय आयोग विचारतं. पूर्व परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकते. पर्यावरण, त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था व नियोजन, आर्थिक विकास विषयक अर्थशास्त्र, समग्रशील अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. 15 नोव्हेंबर 2022 हा जो आहे मित्रांनो सिलॅबस आहे. तर मित्रांनो हे दोन्ही सिलॅबस आपण जे आहे मेनचे आणि पूर्व परीक्षेचे नॉन गॅझेटेडचे कुठले पेपर आहे नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा जे आहे मुख्य परीक्षेचा सिलॅबस पाहिला आणि पूर्व परीक्षेचा सुद्धा आपण सिलॅबस दोन्ही याचा बघून घेतलेला आहे. तर हे जे सिलॅबसची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला शेअर करतो, जेणेकरून तुम्ही जे आहे हे सिलॅबस सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंटआउट मारून ठेवा आणि त्या सिलॅबसला आधारून अभ्यास करा. तरी नवीन जर असाल तर आमच्यासोबत जुळा. आमच्या चॅनलवरती तुम्हाला बरंचसं जे आहे गायडन्स मिळतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. धन्यवाद.